म्हणजे हे सरकार अद्याप मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक पद्धतीने चिन्हावरती निवडणुका घेण्यासाठी थोडस बॅकफुटवर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक मेसेज महाराष्ट्राच्या गेलेला आहे की बाबा हे सरकार जे आहे हे सरकार जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं राजकीय फायद्यासाठी अशा गोष्टी करत. कारण नरेंद्र मोदींना सगळ्यात महत्वाचं काय आहे तर लोकसभा महत्वाची, आणि लोकसभेला महाराष्ट्रात 10 जरी जागा कमी झाल्या तरी त्या त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा इतर राज्यातून त्यांना अवघड होणार आहे. उद्धव ठाकरे अर्जंटिना न्यायालयात जायला आधीर आहेत, त्यांना आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. तर म्हणजे ही ते संधी का शिवसेना देत आहेत का, म्हणजे उद्धव ठाकरेच ती संधी देत आहेत का लोकांच्या संपत्या समोर जाण्याची? स्थानिक स्वराज्य म्हणतो, मला असं वाटतं की मे महिन्याच्या अखेरीपर्यंत घेण्याचा सरकारचा हे दिसतोय, सूर दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर जागा वाटप झालं तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी त्या तिन्ही पक्षातून पुढे येऊ शकते. कारण कार्यकर्त्याला किमान नगरसेवक तरी पद हवं असतं किंवा पंचायत समिती तरी हवं असतं. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात का या संदर्भातली एक चर्चा जी आहे ती सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी लागतील याविषयीची चर्चा सुरू झाली आहे, महापालिका कधी होतील या संदर्भात चर्चा आहेत. पण या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या जात आहेत. एकूणच राज्यामधले जवळपास 26 महानगरपालिका अशा आहेत की त्यांची निवडणूक आगामी काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेसोबत होईल का, ही देखील एक चर्चा रंगली आहे. नक्कीच याचे फायदे आणि तोटे कसे राहतील आणि कुठल्या पक्षाला याचे सगळे फायदे असतील का, काही पक्षांना याचा तोटा असेल, या सगळ्यांविषयी आपण काही जाणकारांचं मत जे आहे ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दोन ज्येष्ठ पत्रकार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपण जर मला एक सांगा की कशा पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेची चर्चा महाराष्ट्रात यापूर्वी एकदा हा प्रयत्न झाला आहे पण आता तो शक्य आहे का या परिस्थितीमध्ये? नाही, आता मुख्य मुद्दा असा आहे की आता ही चर्चा कुठे सुरू झाली आहे तर आता ही चर्चा मीडियात सुरू झाली आहे. अशी चर्चा कुठल्या खरोखर आहे का राजकीय पक्षांमध्ये असं आता भावना आहे का? कारण आपण पाहतोय की 8 महिन्यापूर्वी हे जे सरकार आलं, शिंदे फडणवीस सरकार आलं, त्यांच्यावर मुख्य आक्षेप हाच घेतला जातो की ते इलेक्शन टाळतायत आणि ते इलेक्शन घ्यायला तयार नाही आहेत किंवा राजकीय परिस्थिती अशी आहे की त्यांना ती अनुकूल नाही असं त्यांना वाटतंय. म्हणून ते आता जर ही चर्चेचा हे सूर जर लक्षात घेतला तर दुसरा एक त्यामध्ये भाग असा आहे की नरेंद्र मोदी यांनी फार पूर्वी वन नेशन वन इलेक्शन नावाची एक संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली होती की देशात दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यांचे इलेक्शन होतात आणि काय होत. तर मला असं वाटतं की त्या निमित्ताने ही एक चर्चा होण्याचं कारण आहे की काय, की हा एक थोडासा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करून पाहणार आहेत की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभांच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकासोबत घेऊन एक छोटासा प्रयोग राजकीय जे काय भाजपचे प्रयोग सुरू आहेत, लोकशाहीचे प्रयोग सुरू आहेत, तर त्या दृष्टिकोनातून हा एक प्रयोग आहे की काय असं म्हणायला हवं आहे. संजय, एकूण ही जी भूमिका आहे की आत्ता ज्या घडीला महानगरपालिका असतील त्या अजूनही होत नाही आहेत, न्यायालयात हा निर्णय पेंडिंग आहे. खऱ्या अर्थानं आपण महानगरपालिका बाजूला ठेवूया, विधानसभा आणि लोकसभेचा जर एकत्र विचार केला तर साधारणतः काय फायदे असू शकतात आणि काय तोटे हे भाजपाला? कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक घोषित करण्याची जबाबदारी जर घ्यायची असेल तर भाजपा ही जबाबदारी घेईल. साधारणतः काय फायदे आणि काय तोटे असू शकतात काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीला आणि भाजप शिवसेनेच्या युतीला? नाही, मला वाटतं प्रफुल की आपण जर बघितलं तर गेल्या 8 महिन्यांच्या सत्तांतरानंतर या महाराष्ट्रामध्ये एकच ठिकाणी दोन ठिकाणी साधारणतः चिन्हावरती निवडणुका झालेल्या आहेत. एक अंधेरीची पोटनिवडणूक आणि एक कसब्याची पोटनिवडणूक. बाकी विधान परिषदे वगैरे काही चिन्हावर नव्हत्या, पसंती क्रमावर होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर इलेक्शन घ्यायचे असतील तर स्थानिक स्वराज्य संस्था हा त्यांच्यापुढे एक पर्याय होता, पण तो त्यांनी स्वीकारलेला नाही आहे. आणि एक साता एक सांगतो की ज्या आपल्या कॉन्टॅमेंट बोर्डच्या 7 कॉन्टॅमेंट बोर्डच्या ज्या निवडणुका डिक्लेअर झाल्या होत्या त्या देखील त्यांनी अक्षरशः एका पत्रावरती राजपत्राच्या याच्यावरती रद्द केल्या. म्हणजे हे सरकार अद्याप मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक पद्धतीने चिन्हावरती निवडणुका घेण्यासाठी थोडंसं बॅकफुटवर असल्याचं दिसत आहे. जरी न्यायालयीन दाखले दिले जात असतील स्थानिक स्वराज्य संस्थाबाबतचे, पण आपण ज्या लोकसभा आणि विधानसभेचा विचार करतो त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी
तिन्ही पक्ष महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीनं एकरूपपणे एकोप्याने पुढे येताना दिसते आहे. आणि त्यांच्यातलं जे समीकरण असतं, म्हणजे वैचारिक समीकरण म्हणा किंवा एकत्र लढण्याची जी जिगर असते, ती जिगर त्यांच्या सत्तेच्या विरोधातलं नकारात्मकतेचं जेव्हा हातरण आहे, त्याचा परिणाम दोन्ही निवडणुकांवर होऊ शकतो. विधानसभेवर तर होऊ शकतो, पण त्याचा फटका मात्र ते भाजपला लोकसभेसाठी जास्त. पण एक याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण 99 जरी निवडणूक पाहिली होती, दोन्ही पक्ष एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या समोर गेलो होतं, एक लोकांची मानसिकता जी असते की एक मत केंद्राला द्यावं आणि एक राज्याला द्यावं, जर असं गणित असेल तर राज्याची सत्ता भाजप सोडेल का? मला वाटतं की तशा पातळीवरती म्हणजे भाजपला हा अनुभव आहेच, 99 आहे, 2004 आहे, अशाच पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस दोन्ही एकत्रित घेतलं त्यावेळेस केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी बदल घडवून आणले होते. म्हणजे 99 केंद्रात अटलजींना दिलं, परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीला त्याच आघाडीला दिलं. तशाच पातळीवरती आता सध्या त्याच्या खाली, कारण अटलजींची त्यावेळी 5 टर्म पूर्ण झालेली होती, आता मोदींची ही 10 टर्म पूर्ण होते, त्यामुळे कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये अँटी इनकम्बन्सी हा फॅक्टर असतोच. आणि महाराष्ट्रातील जे राजकारणाचा जो काही हे झालेला आहे गेल्या 5 याच्यामध्ये, त्यामुळे महाराष्ट्रामधील राजकारणात भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी केंद्रबिंदू आहे. सगळ्या घटनांना भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, केंद्रांचं पाठबळ आहे, आणि ज्या नेत्यांच्या अटकसत्र असतील, चौकशा असतील, ईडी CBI या प्रकारची प्रकरणं असतील, त्यामुळे लोकांमध्ये एक मेसेज महाराष्ट्राच्या गेलेला आहे की बाबा हे सरकार जे आहे हे सरकार जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं राजकीय फायद्यासाठी अशा गोष्टी करत. त्याचा फटका मला वाटतं की जे 99 जो बसला त्याच्यापेक्षाही जास्त या ठिकाणी बसण्याची त्यांना दाट शक्यता वाटू शकते, असू शकते. त्यामुळे त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना वाटतंय की बाबा आपण एक अंदाज घेऊन बघूया की दोन्ही एकत्रित घेतल्या तर काय होईल. पण मला असं वाटतं व्यक्तिगत पातळीवर की नरेंद्र मोदी हा धोका पत्करणार नाहीत, कारण नरेंद्र मोदींना सगळ्यात महत्वाचं काय आहे तर लोकसभा महत्वाची. आणि लोकसभेला महाराष्ट्रात 10 जरी जागा कमी झाल्या तरी त्या त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा इतर राज्यातून त्यांना अवघड होणार आहे. त्यामुळे इथं महाराष्ट्रामध्ये त्या मागच्या इतक्याच जागा रिटेन करण्याचा प्रयत्न करतील. पण सगळ्यात मोठं आव्हान आता महाविकास आघाडी म्हणून आहे, तिन्ही पक्ष जर एकत्र लढले तर ते आणखीन आव्हान मोठं होणार आहे. त्यामुळं 25-30 जागांचा जरी फटका महाराष्ट्रात बसला तरी मोदींना दिल्लीतील सत्तेला ते मोठ्या प्रमाणात मोठा फटका असणार आहे. कारण मला वाटतं की ते सुरुवातीला ह्या निवडणुका विधानसभेच्या सोबत घेण्याच्या ऐवजी या जिटीज पुढे करतील. पण कोर्टाचा जर निर्णय आला, जर न्यायालयाचा निर्णय काही वेगळा आला, तर त्या निर्णयानंतर मला वाटतं की त्या डिसेंबरमध्येच घेऊन टाकतील, म्हणजे लोकसभेच्या आधीच निवडणुका घेऊन टाकतील. हा मुद्दा एक तुम्ही जो म्हणाला तो एक अतिशय महत्वाचा आहे की जर समजा डिसेंबर मध्ये ज्या पद्धतीने संजय म्हणतोय की डिसेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या ठरल्या, तर साधारणतः ती तयारी सर्वच राजकीय पक्षांची आहे का? कारण आज शिवसेना आणि शिंदेगट जो आहे तो जनतेमध्ये ज्या पद्धतीनं निगेटिव्ह भूमिकेतून समोर येताना संजय म्हणाला त्याच पद्धतीने जर गेला तर तो आज निवडणुकीत समोर द्यायला तयार नाही. शिवसेना आज असं आहे की सगळ्याच ठिकाणी उमेदवार देणं शक्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र झाले तर बंडखोरीचा प्रश्न आहे. या अशा गोष्टी जर पाहिल्या तर आता निवडणूक होणं अपेक्षित आहे का? नाही, आता निवडणूक होणं अपेक्षित होण्यापेक्षा आता जर निवडणूक, आता आपण जे सर्व्हे पाहिले तर त्या सर्व्हेमध्ये असं आलं की आता जर निवडणूक घेतली तर काय स्थिती असेल, तर ते पाहता आता मला नाही वाटत की राज्य सरकार इतकी घाई करेल आणि आता इलेक्शनला समोर जाईल. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या मिनी विधानसभा आपण म्हणत आलो नेहमी, तर मिनी विधानसभा आणि प्रत्यक्ष विधानसभा या दोन्हीला एकाच वेळी सामोरे जाण्याची शक्ती आहे का? आता सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांच्याकडे आत्ता त्यांनी नव्याने ती पार्टी एक पार्टी तोडलेली आहे, ती पार्टी सोबत घेतलेली आहे, पण त्या पार्टीचा कॅडर आता त्यांच्यासोबत नाही आहे म्हणून ते थांबलेले आहेत. आणि आता आता समोरून जसं शिवसेनेच्या आता उद्धव ठाकरेंची सभा आपण अनेक पाहिल्या, उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात जायला आधीर आहेत, त्यांना आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. तर म्हणजे ही ते एक संधी काय शिवसेना देत आहेत का? म्हणजे उद्धव ठाकरेंनाच ती संधी देत आहेत का लोकांच्या संपत्या समोर जाण्याची? आणि आता अशा अपरिपक्व वातावरणामध्ये तर ते गेलं त्यांची ती खूप मोठी चूक असेल इतक्या घाईने त्यांनी आता इलेक्शनला समोर जाणं. तर मला असं नाही वाटत की तशी चूक असेल. भाजपच्या रणनीतीकार जे कोण आहेत ते आतापर्यंत त्यांनी जे काही राजकारण केलं गेल्या वर्षभरात जे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप विचारपूर्वक कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास करून आणि त्यांनी असं एक पेचप्रसंग निर्माण केलं, घटनात्मक पेचप्रसंग निर्माण केलं की सुप्रीम कोर्टाला सुद्धा आता त्याच्यावर विचार करायला 8 लागले, अजूनपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निकाल देऊ शकलं नाही. तर अशी एक अनिर्णित स्थिती राजकारणाची असताना आता आणखी नव्याने जर निवडणुकांच्या बाबतीत त्यांनी असा घ्यायचा निर्णय घेतला तर आता आता जर पाहिलं आपण तर जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्या शिवसेनेसमोर आता काय स्थिती आहे? त्यांची संघटनात्मक तयारी झालेली आहे का? संघटनात्मक रचना त्यांची तयार आहे का?
जी उद्धव ठाकरेंकडे पद्धत होती की शाखा प्रमुखापासून सामान्य शिवसैनिकापासून विभाग प्रमुखापर्यंत आणि नेत्यापर्यंत तर जी एक फळी तयार होती, कुठलाही इलेक्शन आलं तर शिवसेनेची एक पद्धत होती ती तशी संघटनेची तयारी त्यांच्याकडे आहे का? मित्र जातो कसब्याची इलेक्शन झाली, आपण मुख्य गोष्ट काय पाहिली की कुठलंही इलेक्शन लागलं तर भाजप आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये उमेदवार न शोधता समोरच्या पक्षातला उमेदवार शोधते. मग उद्या जर खरोखर लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेतली तर भाजप उमेदवार शोधायला कुठे जाणार आहे? हा प्रश्न आहे. कारण त्यांना एकाच वेळी एवढे उमेदवार मिळणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभेपर्यंत? एक असं होऊ शकतं का की लोकसभा त्याच्या जागेवर विधानसभा त्याच्या जागेवर एक लिटमस टेस्ट म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आधी केल्या जातील की साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जनमत काय हे तपासलं जाईल असं होण्याची जास्त शक्यता आहे. आणि आता जे आज न्यायालयात जर शोध दिसला की ओबीसीच्या संदर्भामध्ये न्यायालयाचं सकारात्मक हे येत आहे आणि आज ती सुनावणी होऊ शकली नाही, पण आता असं आज जे काही न्यायालयाच्या तारखेमध्ये जे दिसलं की लवकरच त्या इलेक्शन अगोदर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य म्हणतो मला असं वाटतं की मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्याचा सरकारचा हे दिसतोय सूर दिसतोय, तर तेच जास्त होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यात कोणाची शक्ती किती आहे, कोण राजकीय दृष्ट्या किती हे आहे सक्षम आहे किंवा कोणाला जनतेचा कोणाला खरोखर कौल येण्याची शक्यता आहे त्याची थोडीशी परीक्षा होईल. आणि मग त्यानंतर पुढचा जो निर्णय घेणे योग्य आहे राजकारणाच्या दृष्टीने, कारण भाजपचं एक गणित आहे की निवडणूक ह्या जिंकण्यासाठीच लढायच्या आहेत आणि आता जिंकण्याशिवाय पर्यायच नाही काही. तर आता ही अशी जी अटीतटीची स्थिती आहे की शिवसेना सुद्धा आता निवडणुकाच जिंकायच्या आहेत, महाविकास आघाडीला पण आता जनतेच्या न्यायालयात जाऊनच न्याय घ्यायचा आहे, कारण न्यायालयाचा जो विलंब झालाय तो जवळपास न्याय नसल्यासारखीच परिस्थिती आहे. तर आता सगळेच म्हणजे विरोधक जे आहेत ते जनतेसमोर जायला आधीर आहेत, अशा वेळेला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं जास्त योग्य होणार आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सर्व तयार आहेत असं वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी खरं तर गेल्या 2 वर्षापासूनच सगळे तयार आहेत, कारण अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका गेल्या वर्षीच व्हायला अपेक्षित होतं आणि लोकांनी तयारी केली होती. महानगरपालिकांच्याही लोकांनी तयारी केलेली आहे, उमेदवार तयार आहे खालच्या लेवलला, परंतु जी आता महाविकास आघाडीची तिघांची जी मोट आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रितपणे कशी जाईल हा खरा कळीचा मुद्दा आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर जागा वाटप झालं तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी त्या तिन्ही पक्षातून पुढे येऊ शकते, कारण कार्यकर्त्याला किमान नगरसेवक तरी पद हवं असतं किंवा पंचायत समिती तरी हवं असतं. आणि त्या जागांमध्ये जर तिघांचे 3 वाटे झाले तर त्या ठिकाणी मात्र तिन्ही पक्षातील बंडखोरांना येईल. आणि ही जी आहे ती बीजेपीच्या आणि शिंदे गटांच्या म्हणजे शिवसेनेसाठी ही फायद्याची बाजू ठरू शकेल, जमेची बाजू ठरेल. आणि त्यावेळेस जर निकाल अशा पद्धतीने सरकारच्याच बाजूने कौल आले तर याच्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. परंतु दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही सार्वत्रिक निवडणुका ज्या असतात स्थानिक स्वराज्य संस्था वगळता लोकसभा आणि विधानसभेच्या त्याला काही निर्देशांक ठरले असतात, म्हणजे त्या राज्याचं वातावरण कसं आहे, त्या राज्याचं पर्जन्यमान कसं आहे, त्या राज्याची शेतीभाती कशी आहे, त्या राज्यातील उद्योग व्यापार आणि रोजगार कसा आहे, या सगळ्या पातळीवर ज्यावेळेस असा मान्सून संपेल आणि मान्सून जर आता सांगितलं जातं की यावर्षीचा दुष्काळाचा कालावधी येण्याची शक्यता आहे, आल निनो हा प्रभावित झाला, त्यामुळे दुष्काळाच्या ज्यावेळी मान्सून जर कमी झाला तर शेतकऱ्यांच्या डिमांड्स वाढतील, मागणी पुरवठ्यातली तफावत असेल आणि अशा लोकांचा अनरेस्ट असेल, अशा अनरेस्टमध्ये निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर मला वाटतं की दोन्ही निवडणुका सोबत घेतल्या जाणार नाही. मग ज्या विधान लोकसभेच्या आहेत त्या त्याच पिरियडमध्ये होतील आणि त्यानंतर ज्या विधानसभेच्या आहेत त्या विधानसभेच्या त्यानंतर घेतल्या जातील. पण तत्पूर्वी मी म्हटलं की जर कोर्टाचा निर्णय आला तर लोकसभेच्या आधीच विधानसभा होतील आणि कदाचित त्या डिसेंबरच्या दरम्यान घेतल्या जातील आणि त्याच्यातून मग लोकसभेची रणनीती आखली जाईल त्या निकालावरून असं तरी तूर्तास चित्र आहे. एक आपण असं म्हणू शकतो की जर आपण निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या कधी होतील त्यापेक्षा देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एक लिटमस टेस्ट की बाबा राज्यामध्ये आगामी संपूर्ण विभागांमध्ये कोणाला संख्याबळ कसं मिळेल, कशा पद्धतीनं ताकद कुठल्या पक्षाची आहे हे एकदा तपासून त्याची रणनीती जी आहे ती विधानसभा आणि लोकसभेसाठी केली जाईल. आणि जर याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांना एक मोठं जर इथं यश येताना दिसलं तर साधारणतः त्यानंतर लोकसभेबरोबर विधानसभा घ्यायच्या की नंतर घ्यायच्या हा निर्णय जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर होईल. पण आत्ता जर आपण न्यायालयाची जी पुढे ढकलली गेली सुनावणी पुढे ढकलली गेली त्या जर आपण पाहिलं तर साधारणतः सप्टेंबरपर्यंत जर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होतील की न होतील ही देखील एक मोठी शंका आहे.